अड़चन नहीं हो जाए एक मिनट का। घरी लपले होते असं आपल्या लोकांचं म्हणणं आहे, पण आपल्याकडे अजून एव्हिडन्स नाही होते, पण राजाश्रय आहे देता येतो असं खरं। एक साल पहले दुर्गा देवी विसर्जन के वक्त भी ये बच्चे पे हमला हुआ था, तब इस पर जब हमला हुआ इसने उनका ही चाकू छीनकर अपना बचाव किया, तो जब इसने चाकू छीनकर बचाव किया उतना ही वीडियो कट करके पुलिस में देके इस पर गुनाह दाखिल किया। जब अपने जिलाध्यक्ष तालुका अध्यक्ष खुद थाने में बैठ कर बोल रहे थे कि इस पर हमला हुआ है, लेकिन तब उनकी बाजू लिए, तो वो आधा सच है जो वायरल कर रहे हैं। साथ अक्षय के पिताजी का नाम है मैक्स महाराष्ट्र चल येऊ द्या। अरे राजा पत्रकार म्हणले होते रे, पत्रकारांना येऊ द्या, चालू या सुरू करू, ठीक आहे करतो पहिल्यांदा। अक्षयवरती याच्या अगोदरही हल्ला झाला होता, हल्ला करणाऱ्यांकडून त्यांनी असणारा त्यांचाच चाकू हिसकावून घेतला आणि स्वतःचा असणारा बचाव केला अशी असणारी परिस्थिती आहे। तोड म्हणून करून त्याच्या हातातला चाकू दाखवून त्याच्यावरती असणारे एफ आय आर करण्यात आली होती। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती ज्यावेळेस दाखवली त्यावेळेस तिथे असणार ती उलटी करण्यात आली अशी परिस्थिती आहे। पोलिसांनी त्याच वेळेस दक्षता घेतली असती तर आज अक्षय भालेराव हा जिवंत असता अशी परिस्थिती आहे। आत्ताचाही झालेला हल्ला याला एकंदरीत पॉलिटिकल बॅकिंग आहे, ये बघा कोण पत्रकार असतील तर येऊ द्या भाऊ। तर शाम भाऊ पत्रकार असतील तर येऊ द्या ना जरा तुम्ही स्वतः। ए राजा बाहेर थांब, राजा त्याला बाहेर थांबवा। शाम भाऊ तुम्ही थांबा जरा। हा शाम भाऊ जे पत्रकार असतील त्यांनाच घ्या फक्त। या ठिकाणी संशय व्यक्त करणारे दुसरे तिसरे कोणीच नाही तर पत्रकारच आहेत अशी असणारी परिस्थिती आहे। पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी मातृभूमी यांनी मातृभूमी या वर्तमानपत्रामध्ये लिहिताना त्यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांची नावंसुद्धा नमूद केलेली आहेत। तेव्हा SP आणि कलेक्टर ह्या दोघांनाही भेटून हे जे काँग्रेसचे बडे नेते आहेत
भास्कर सिंगे यांची ही चौकशी झाली पाहिजे। ही आम्ही असणारा मागणी त्या ठिकाणी करणार आहोत। का अशा रीतीने असणारं पॉलिटिकल पार्टीचंच हस्तक्षेप करणार असतील आणि हमला करणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहणार असतील तर हे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय। काँग्रेस पार्टीकडे सुद्धा आम्ही निवेदन देणार आहोत की त्यांचे जे कार्यकर्ते किंवा आमदार वाचवण्यामध्ये पुढाकार घेतलेला असेल तर त्यांना पक्षातून त्यांनी ताबडतोब निलंबित केलं पाहिजे। एसपी आणि कलेक्टरना याच काँग्रेस पक्षाची असणारी काय देण्यात येणार आहेत आणि त्यांचं टेलिफोनिक कॉन्व्हर्सेशन 2 दिवस अगोदर आणि 2 दिवस नंतर पूर्ण रेकॉर्ड काढावा आणि त्याच्यामध्ये काय काय क्लू मिळतात आहेत हे त्यांनी त्या ठिकाणी बघावं। सोशल मीडियावरती सुद्धा अक्षयच्या बाबतीमध्ये माहिती पुरवल्या जाते आणि वस्तुस्थितीला ती धरून नाही खोटी आहे अशी परिस्थिती आहे। तेव्हा हे जे असे पसरवणारे जे आहेत हे जे असणारे पसरवणारे जे आहेत त्यांची सुद्धा कसून पोलिसांनी चौकशी केली पाहिजे की हा संघटित गुन्हेगाराचा एक भाग आहे का। आणि अजून मला याची माहिती नाही आहे की 120B हा लावण्यात आलेला आहे का। आम्ही 120 लावा ही मागणी इथल्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे काँग्रेस पार्टीच्या काही लोकांनी अभय देण्याचा प्रयत्न केला असेल आणि केलेला आहे असे एकंदरीत पुरुषोत्तम आवारे यांच्या मातृभूमीच्या लेखातून त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे। तेव्हा त्यांच्यावरती सुद्धा अबेटमेंटचा गुन्हा ही कॉन्स्पिरसी असल्याशिवाय लावता येत नाही। आणि म्हणून 120B यांचा आग्रह आम्ही त्या ठिकाणी धरणार आहोत। एकंदरीत पोलीस यंत्रणेला आमची असणारी मागणी आहे की गुन्हेगार तुम्ही पकडलेले आहेत पण प्रत्येक गुन्हेगाराचा रोल हा स्पेसिफिकली अत्यंत स्पष्टपणे जी चार्जशीट दाखल होईल त्याच्यामध्ये नमूद केला पाहिजे
मला जे कळण्यात सांगण्यात आलेले आहे 9 जण आरोपी आहेत, तर या प्रत्येक 9 जणाचा याच्यामधला रोल काय? हा एफ चार्जशीटमध्ये क्लिअरली त्या ठिकाणी आला पाहिजे. आणि ज्याला ज्याला कोणाला असणार विटनेस म्हणून, साक्षीदार म्हणून पोलीस उभं करण्यात येणार आहे, त्यांचं 165 खाली 164 165 एव्हिडन्स ॲक्ट खाली त्यांचं मॅजिस्ट्रेट समोर स्टेटमेंट ही नोंदवल्या गेली पाहिजेत. महाराष्ट्र शासनाला आम्ही अशा विनंती करू की हे लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टवरती दाखल करण्यात यावं. अक्षयचे आई वडील आणि त्यांचे असणारे 3 भावंड जी आहेत, त्यांना समाज कल्याण खात्यामार्फत सरकारी वकिलाबरोबर त्यांच्या चॉईसचा वकील जो आहे तो लावण्यात यावा. जेणेकरून कुटुंबालाही विश्वासात घेतल्यासारखं होईल. अजून काय करायचं आपण आता विचारा. या दोघांचं असं आहे की हे दोघं रिटॅलिएट करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मुकाट्याने मार खातात. मुसलमानांची तीच अवस्था आहे की झुंडीमध्ये तो असणारा त्याचं शौर्य दाखवतो, पण व्यक्तिगत हमला झाला की तो असणारा त्या ठिकाणी काहीच करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्याला दबावांमध्ये घेण्याचा असणारा एक भाग मोठ्या प्रमाणात आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. पण एखाद्या कुठल्या केसमध्ये व्यवस्थितरित्याने पोलिसांनी कारवाई केली, मी जसं आता म्हणालो की प्रत्येक 9 आरोपीचं असणारं एकेकाचं रोल काय आहे तो स्पेसिफाय केला आणि त्याला अनुसरून जे एव्हिडन्स आहे ते कोर्टापुढे सादर केलं, शिक्षा झाली म्हणजे सगळी गोष्टी तिथे थांबतात. आता हे जे फूस लावणारे जे आहेत, या फूस लावणाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा आम्ही असणार म्हटले CDR तुम्ही त्यांचा काढा. काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत आणि कलेक्टरनं आणि SP जी यादी मी त्या ठिकाणी देणार आहे त्यांचे त्यांनी असणार CDR काढावा. त्या CDRमध्ये कॉन्व्हर्सेशन जे येतं त्याच्यावरनं कोणी
कोणी ज्याला आपल्याला म्हणता येईल इन्स्टिगेट केलेला आहे म्हणजे ब्रेन बिहाइंड या इन्सिडेंटच्या पाठीमागचा जो आहे, काय होतंय की हाताला शिक्षा होते पण भेजाला शिक्षा होत नाही अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून भेजा जो आहे हात आतमध्ये गेला तरी दुसरा हात तो असारा पकडतो आणि त्या ठिकाणी करतो आहे। आम्ही याच्यामध्ये असारा जो ब्रेन आहे त्यालाच पकडण्याचा आमचा असारा पूर्ण मानस आहे। आणि आम्ही अपेक्षा अशी करतो आहे की पोलीस त्या ठिकाणी यामध्ये पूर्णपणे मदत करतील अशी आम्ही अपेक्षा करतो। एसपी आणि कलेक्टरला मी देणार आहे, त्यांनी असं चौकशीला मी देणार आहे, कारण मी कोणाचीही बदनामी करणार नाही। पोलिसांनी त्याची असारी चौकशी करावी, पोलिसांनी जसं मी म्हटलं की सीआरडी त्याचा सीडीआर त्यांनी काढावा। कन्फर्मेशन मला एकदा मिळालं की मी आपल्याला कोणाची नावं दिली त्याची यादी मी आपल्याला देईन। मी आत्ता त्याच्यावरती कॉमेंट करणार नाही। अगोदर असं जे दाखवण्यात आलं त्याच्यावरनं केस होती असं मी त्या ठिकाणी मानतोय। ज्यावेळेस खरी व्हिडिओ दाखवण्यात आला त्यावेळेस खऱ्या आरोपींवरती सुद्धा तिथे दाखवण्यात आलेलं, त्याचे मी म्हटलं की मी नंतर कॉमेंट्स करेन त्या सगळ्या याच्यावरती। ते त्याचं एकमेव कारण असं आहे की ह्या अगोदरचं जे आहे हा जो डिस्क्रिमिनेट करणारा जो क्लास होता तो पॉलिटिकली भयंकर शार्प होता, तो इथल्या सत्ताधाऱ्यांच्या हाती लागत नव्हता। दुर्दैवाने आता असताना तो सत्ताधाऱ्यांच्या हाती लागलेला आहे आणि त्याला अजून मिंद करायचं असेल तर त्याला नागवण्याचा एक भाग चाललेला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे। तेव्हा पॉलिटिकली जो शार्पनेस होता तो जर पुन्हा इस्टॅब्लिश झाला तर या घटना कमी होतील, थांबतील असं मी म्हणणार नाही, पण लोक धजणार नाहीत इथपर्यंत कृत्य करायला, एवढं गॅरंटेडली मी सांगू शकतो। साहेब, 1860 ऍक्टच्या जे काही गुन्हे दाखल करण्यासाठी जातात त्यावेळेस एक तर दरोड्याची केसेस टाकतात, अन्य केसेस टाकून त्यांना कुठेतरी गोवल्या जाते, खोटे गुन्हे दाखल करतात, याबाबत काय सांगाल? मी एकच त्याच्यामध्ये म्हणणार आहे की ही जी 1860 केस दाखल करतात आणि नंतर त्यांच्यावरती असणारे जे दरोड्याची केस दाखल करतात, माझं म्हणणं आहे तिथे असं, म्हणून मी मग अशी म्हटलं ना की हा सध्या ज्या लढाकू अवस्थेमध्ये होता तो आता नाही आहे। तो जर हे असतं तर त्यांनी पोलिसाला पहिल्यांदा विचारलं असतं, ज्यांनी दरोडे घातलेले गुन्हा घातलेला आहे त्याची अमाऊंट पहिल्यांदा सांग, त्याची रिसीट पहिल्यांदा असताना सांग, ते पैसे आले कुठून असणार याचं चौकशी कर आणि नंतर माझ्या दारामध्ये ये। दुर्दैवाने मी जसं म्हणालो की मिंद करण्याचं असणारं जे राजकारण चाललेलं आहे त्यातून या समूहाने बाहेर पडलं पाहिजे। डर और दहशत का माहौल जो है वो मेरे ख्याल से 2014 से ही बनना शुरुआत हुआ है, आकलक के माध्यम से वहां से शुरुआत हुआ है वो, और अभी जो है धार्मिक वातावरण बनाने की कोशिश हुई कर्नाटक में, इलेक्शन में कामयाब नहीं हुए, इसलिए कर्नाटक के बाद जो महाराष्ट्र जो चुनाव होगा ऐसा दिखाई देता था, वहाँ पर 7-8 जगह जो है वो हिंदू मुसलमानों के झगड़े लग गए। जैसे इलेक्शन नज़दीक आएगा वैसे पोलराइजेशन, रिलीजियस पोलराइजेशन होने की कोशिश काफ़ी बड़ी पैमाने पर की जाएगी।
देखिए, मैं इतना ही कहता हूँ कि भैया ये जो है ये उचकाने की बात है, मतलब भड़काने की बात है, और भड़काने के बाद माहौल जो बिगाड़ना चाहिए उसकी जो अपेक्षा है माहौल ना बिगड़े ये देखना चाहिए, क्योंकि 2000 साल भर में पार्लियामेंट होगा, असेंबली होगा, और ऑपोजिशन जो है वो अगर तगड़ा ऑपोजिशन अगर खड़ा हो जाता है तो ये जो भड़कालू परिस्थिति पर जो कहने की सत्ताधारी पार्टी की जो नौबत है उस पर मेरे ख्याल से कई देशों से अंकुश आना शुरुआत होगा, ऐसा मैं मानता हूँ। देशात भाजपाची सत्ता आली तेव्हापासून एकतर मॉब लिंचिंग आणि दलितावरची अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। ते मॉब लिंचिंग वाढलं एवढं मी निश्चितपणे सांगेन। दलितांचा अत्याचार हा काँग्रेसच्या कालावधीमध्ये सुद्धा होत होता आणि तो आता फक्त ज्याला क्रूरता वाढलेली आहे की दलितांच्या आदिवासींच्या ओबीसीच्या अत्याचारामध्ये। अत्याचार काँग्रेसच्या काळात होते, यांच्याही काळात होते, पण या कालावधीमध्ये क्रूरता वाढलेली आहे। अगोदरच्या ह्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी म्हणून असणारं इन्वॉल्वमेंट असं कमी दिसत होतं, एखादा दुसरा काँग्रेसचा कार्यकर्ता त्याच्यामध्ये इन्वॉल्व असायचा, पण आत्ता असणारं जे दिसते इथे हे प्रोटेक्शन देण्याचा असणारा जो भाग चाललेला आहे तो मोठ्या प्रमाणात पार्टी वाईज वाढल्या असं मला त्याच्यामध्ये दिसतंय। ज्यांची नावं आहे ते आम्ही देणार आहोत ना। कुठलाच आमदार आला नाही, कुठलाच खासदार आला नाही, कुठल्या पक्षाचा अध्यक्षही आलेले नाहीत किंवा त्यांचे पदाधिकारी आलेले नाहीत। म्हणून मी म्हटलं ना की ज्याच्यामध्ये असर जे आहे की पार्टी म्हणून रोल आहे का आणि इंडिव्हिज्युअल म्हणून रोल आहे का हे आम्ही असर लिस्ट देणार आहोत, त्याच्यामध्ये पोलिसांनी तपास करावा। देखिए, पुलिस अगर नाकाब हो गई तो मान लीजिए कुछ भी हो सकता है, ऐसे भी मरना है वैसे भी मरना है, ये कुछ भी हो सकता है। तो अब ये पुलिस पर निर्भर है कि लॉ एंड ऑर्डर अगर उनको रखना है तो उनके बारीक से नज़र रख के जो कोई इन्वॉल्वमेंट है उसको पकड़ना चाहिए। मॉब साइकोलॉजी तुम कोई बता नहीं सकते। आम्ही जसं म्हणालो की त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये इलासर हे करून निकाल ताबडतोब लावला पाहिजे एवढीच आमची मागणी आता। चलो, थैंक यू।